नमस्कार, रुपाली बोराडे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या आवडीची कलिंगड जेली किंवा कलिंगड स्वीट कसं बनवायचं याची रेसिपी। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कलिंगड जेली बनवण्यासाठी आपल्याला इथे अर्धा कलिंगडाचे काप लागणार आहेत। यासाठी आपण हे कलिंगड कट करून घेऊया। आपण याचे छोटे छोटे काप कट करून घेणार आहोत आणि यामधील सर्व बिया काढून टाकायच्या। कलिंगड जेलीची रेसिपी खूपच साधी आणि सोपी अशी आहे, झटपट अशी तयार होते। तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी झाले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। इथे आपण सर्व कलिंगडाचे काप व्यवस्थितपणे कट करून घेतलेले आहेत। यानंतर आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। याचा आपल्याला ज्यूस बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे ज्यूस आपला तयार आहे। यानंतर आपण जेली बनवण्यासाठी पॅनमध्ये हे सर्व मिश्रण ओतून घेतलेलं आहे। शिल्लक राहिलेल्या कलिंगडाचे काप देखील आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। यानंतर आपण यामध्ये लिक्विड रेड फूड कलर मिक्स करणार आहोत 2 ते 3 ड्रॉप, म्हणजे आपल्या जेलीला खूपच मस्त असा कलर येईल। आपण इथे 4 चमचे पिठी साखर वापरणार आहोत। या कलिंगड ज्यूसमध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची आहे साखर। यानंतर इथे 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि यामध्येच आपण अर्धी वाटी पाणी मिक्स करून घेणार आहोत। जेली बनवण्यासाठी आपल्याला हे मिश्रण थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, त्याचबरोबर शेअर करा। यानंतर आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर मिक्स करणार आहोत। यानंतर वेलची पूड 1 चमचा, आपल्याला हे मिश्रण 5 ते 7 मिनिटांपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे मिश्रण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहोत। इथे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे। यानंतर अशा पद्धतीचे आपल्याला ग्लास लागणार आहे जेली सेट करण्यासाठी। इथे मी 4 ग्लास घेतलेले आहेत। या ग्लासमध्ये आपण 4 ते 5 चमचे याप्रमाणे सर्व ग्लासमध्ये टाकून घ्यायची आहे जेली व्यवस्थितपणे। यानंतर आपण हे फ्रीजरला ठेवून देणार आहोत 2 तास। इथे आपले 2 तास झालेले आहेत आणि जेली ही खूपच मस्त अशी सेट झालेली आहे। यानंतर आपण ही जेली कट करून घेत आहोत। तुम्ही पाहू शकता खूपच मस्त असे याचे स्लाइस देखील निघत आहेत। सेम पद्धतीनेच आपण इथे सर्व जेली कट करून घेतलेले आहेत। इथे मी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे आणि सेट झालेल्या जेलीला आपण दोन्ही साईडने व्यवस्थित कोकोनट लावून घ्यायचा आहे। खूपच मस्त। यानंतर अशाच पद्धतीने आपण सर्व जेलीला कोकोनट लावून घेणार आहोत। जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही इथे खोबऱ्याचा खीस देखील मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। तुम्ही ही जेलीची रेसिपी नक्की बनवून पहा। तर आज तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।